कोपरगाव तालुक्यात आज 38 जण कोरोनामुक्त तर 50 जणांना कोरोनाची लागण, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फोलसुंदर यांची माहिती। कोपरगावच्या कोविड केअर सेंटर येथे आज 38 जणांनी कोरोनावरती मात केलेली आहे म्हणून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 120 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून यामध्ये 50 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फोलसुंदर यांनी आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी दिली आहे। यामध्ये कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथील 2, कोर्ट रोड येथील 3, गांधीनगर येथील 2, दत्तनगर येथील 3, महादेवनगर येथील 1, टिळकनगर येथील 1, शिवाजी रोड येथील 1, कालेमळा येथील 12, विवेकानंदनगर येथील 1, हनुमाननगर येथील 3, सुदेश टॉकीजजवळ 1, निवारा येथील 3, मोहनीराजनगर येथील 1, तर तालुक्यातील एसगाव येथील 1, भोजडे येथील 3, कोकमठाण येथील 3, मुर्शदपूर येथील 1, पडेगाव येथील 1, धारणगाव येथील 1, कोळपेवाडी येथील 2, संवनसर येथील 1, बोलकी येथील 1 आणि रवंदे येथील 2 रुग्णांचा जे आहे ते कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। असे 50 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आज समोर आलेलं आहे। त्याचबरोबर आता कोपरगावची रुग्णसंख्या जी आहे ती 645 जाऊन पोहोचलेली आहे। त्याचबरोबर 196 रुग्णांवरती सध्या उपचार सुरू आहे तर 437 जणांनी कोरोनावरती मात केलेली आहे तर 12 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहे। त्यामुळे आता कोपरगावकरांनी विशेष काळजी घ्यावी।